దక్షిణ సింధ్యాసి కొంచెం ముందరి మాగ పుడు డబుల్ వన్ సిగ్నల్ లేవడు అసదయా జుని కానీ జుని విషయ థోడా లాస్ట్ స్పీకర్ రావుగాడ పొడుచా तर या ठिकाणी आपल्या सोसायटीचा असणारा हा वर्धापन दिन म्हणजे 105वा आज जर पाहिलं तर मला वाटतं मी पहिल्यांदाच एवढं पब्लिक पाहतो या ठिकाणी कार्यक्रमाला पंचमीच्या वेळेला असून तो मागाल घेईल पण समाज जो आहे हा खास करून कलगीतोर ऐकायला आलेला समाज आहे त्यामध्ये आपले प्रतापराव शिंदे तुम्ही सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आपले भरत शेठ हा आता अजून दार आले थोडे परत यावं नाही लागायचं भरत शेठनी पुन्हा एकदा पार्टीला 10 रुपये देणगी दिली हा मागच्याला दिली दिली मागच्याला दिली ते आता थोड्या वेळा सिगरेट आणा जाणार तेवढेच धन्यवाद मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं त्यावेळेला ते काही भूत जी खुटवली होती ती शरयू नदीला होती ही शरयू नदी कुठं आहे मध्य प्रदेशामध्ये विक्रम राजाची जी नगरी आहे तिला उज्जैनी म्हणतात आणि ती उज्जैनी त्या ठिकाणी कपालेश्वराचं मंदिर आहे शंकराचं आणि त्या ठिकाणी ही शरयू नदीला हे भूत खुटवली होती ज्यावेळेला आपण कलगीतोर ऐकतो त्या कलगीतोरामध्ये रामदास गुंडांचे काही महत्व असतं हे महत्व सांगायचं म्हणजे नुसती भूत अडवली कुठं अडवली कुठं चिटकवली तर शिरयू नदी उज्जैनी आणि उज्जैनी नगरीच्या बाजूला शिरयू नदी त्या ठिकाणी एक भूत खोळंबली होती मच्छिंद्रनाथाने त्यावेळेला ती भूत काय नाही आली म्हणून आगळ्यातळाने प्रश्न विचारला होता तर म्हणजे त्यांना कोणतरी एक दुश्मन भेटला आणि त्या दुश्मनाने त्यांच्याशी काहीतरी युद्ध केलं पण आगेवेतळाला राग आला आगेवेतळ सुद्धा युद्धाला आला आगेवेतळाची तीच गत केली आपल्या खेड तालुक्यामध्ये म्हणजे खेड जे आहे इकडं पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर त्या तालुक्यामध्ये येताळ म्हणून एक गाव आहे आणि त्या येताळे गावाला आम्ही कलगीतोरा केला त्या ठिकाणी हा आगेवेतळाचं स्थान आहे गडगे आमचे मुंबईचे मित्र यांनी पार्टीला 101 रुपयाची देणगी दिली बबन शेठ आपला अभिनंदन करतो धन्यवाद देतो या ठिकाणी आलेली देणगी
सोसायटीचे चेअरमन सचिन शेठ पाळून मग सोसायटीचे चेअरमन सचिन शेठ वाळून व्हाय चेअरमन आजी चेअरमन माजी चेअरमन सोसायटीचे सदस्य कर्मचारी या सर्वांच्या वतीनं पार्टीला 500 रुपयाची देणगी दिलेल्या देणगीबद्दल सोसायटीचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वांचं आमच्या पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि या चाललेल्या कार्यक्रमासाठी सुरेश शेठ चौगुले संचालक आपल्या या मंडळाचे संचालक आहेत आणि सुरेश शेठ चौगुले साहेब तुम्ही ज्या हॉलला खऱ्या आणि वेटरच्या जेवणाच्या कार्यक्रमाचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला तुमच्याजवळ असतो तुम्ही राजदरबारला सुद्धा होती बेल्याला तर या चाललेल्या कार्यक्रमासाठी सुरेश शेठ चौगुले संचालक या मंडळाचे सोसायटीचे वडगाव पार्टीला 101 रुपये देणगी आणि समीर भाऊ देवकर ग्रामपंचायत सदस्य आनंद यांच्याकडून सुद्धा या पार्टीला 101 रुपयाची देणगी दिलेल्या देणगीबद्दल आपलं अभिनंदन करतो धन्यवाद देतो तर पहा मंडळी ज्या मच्छिंद्रनाथाने त्या भूताची लढाई केली त्याचं मी तुम्हाला ठिकाण सांगितलं पुढे जात असताना अरे तेथून निघले मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथाने स्नान केलं मच्छिंद्रनाथ पुढे निघाले त्यांना हनुमान भेटले तक्षेणी सांगितली ती कथा वरून ढग येत होतं पाऊस येत होता आणि ते काय करत होते तो भागायला गेले पण दोघा जणांचं युद्ध झालं त्र्यंबकेश्वरामध्ये आपले गणेश शेठ वाघमारे साहेब शंकराने ज्या जटा पटल्या त्या जटा खऱ्या अर्थाने पाणी निघालं गंगा ती वरपटराव गुप्त झाली खाली गंगाद्वारात निघाली आणि गंगाद्वारातून गुप्त झाली आणि कुशावर्त तीर्थात निघाली त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि कुंभमेळा भरत असताना ते नंगे साधू त्या ठिकाणी येत असते त्याचं ठिकाणी रे युद्ध केले हनुमंताशी जाऊन हनुमंताशी जाऊन केले आणि पुढे गोरक्षनाथाचा जन्म झाला या गोरक्षनाथाला विद्या शिकवली आणि गोरक्षनाथाला तपश्चर्येला बसवलं कोणच्या तर्फे गणपत शेठ गडगे गाडा मालक म्हणजे प्रसिद्ध गाडा मालक गणपत शेठ गडगे हा काय करा ते बाहेर रामदास गुंडाच्या पायावरून गेली अहो ठक्षी शिंदे रामदास गुंड रात्रंदिवस बैलगाडा चालू करण्यासाठी प्रयत्न करत असताना रामदास गुंडाच्या अंगावरती गाडाला कठडा उडी टाकली म्हणून थोडा अपंग आहे मी थोडस जरा दुखात आहे बाकीचं काही नाही शाळा
कलगीतुराची शाहीर आपले कलगीतुराची शाहीर शाहीर रामचंद्र माधू शिंदे याच गावचे आणि म्हणून पार्टीला 101 रुपयाची देणगी दिली रामचंद्र माधू शिंदे शाहीर या गावचे वडगावचे आपलं अभिनंदन करतो पार्टीला 101 रुपये देणगी वडगाव म्हणजे चांगल्या कलाकारांचं गाव आहे तमाशा आता मगाशी सांगितलं तमाशा बसून तर वडगाव चांगल्या कलाकारांचं गाव आहे पण पुढे जात असताना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला तपाला बसवलं आणि मच्छिंद्रनाथ श्रीराज्यामध्ये निघाले आता ठक्षेन शिंद्यांनी असा एक प्रश्न केलेला आहे तिथून पुढे किती दिवसांनी गेले आहे की नाही शिंदे साहेब तिथून पुढे किती दिवसांनी गेले हे काय माझ्याकडे वाचण्यात आलं नाही दिवसाचं पण फक्त मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाला तपाला बसवलं एक बाजूला कारिपनाथाला तपाला बसवलं जालिंद्रनाथाने आणि दोघांच्या मध्ये भगवान शंकर राखण ठेवले होते भगवान शंकर राखण ठेवले पण यालाही माहीत नाही कोण आहे त्यालाही माहीत नाही कोण आहे 12 वर्षे त्या ठिकाणी शंकर थांबले होते पण तिथून पुढं श्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथ गेले असा विषय आहे जरी तुम्हाला एखाद्या दिवसात संख्या एखाद्या ग्रंथात लागली असेल मारुती वाचनात गुंतवला मारुतीनं मैनावतीनं मारुती गुंतवला होता मारुतीनं मच्छिंद्रनाथ गुंतवला आणि म्हणून मच्छिंद्रनाथ श्रीराज्यामध्ये गेले कुणासाठी अरे मैनाकिनी ही राणी होती शिहल्ली बजान अरे शिहल्ली बजान आणि तिच्या वस्त्रामध्ये घुसला मारुती ऐका पुराण बाकीचा कार्यक्रम होणार आहे अनुराधाताई गडगे अनुराधाताई गडगे गणपतीचे अध्यक्ष का येऊ सांगा जरा थोडं काय होतंय त्याचं चुकीचं झालं बरोबर या ठिकाणी दिलेलं बक्षीस अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष अनुराधाताई गणपत गडगे अनुराधाताई गणपत शेठ गडगे पार्टीला 500 रुपयाची देणगी कैलास शेट वाळून अध्यक्ष रामदास बाबा देवस्थानचे अध्यक्ष कैलास शेट वाळून यांच्याकडून पार्टीला 100 रुपये देणगी रामदास शेठ पाधीर यांच्याकडून रामदास शेठ पाधीर या सोसायटीचे संचालक यांच्याकडून 100 रुपये देणगी दिलेल्या देणगीबद्दल आपलं अभिनंदन करतो धन्यवाद देतो पा मंडळी आज बक्षीसदाते खऱ्या अर्थाने विद्वान आहेत पण विषय जो चाललेला आहे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यामध्ये गेले आणि मच्छिंद्रनाथ मैनाकिनी तिचं नाव श्रीराज्यात काय महाराज किलोतळा या नावाने खऱ्या अर्थाने त्या श्रीराज्याची राणी झाली श्रीराज्यामध्ये पुरुष जगत नव्हते फक्त महिलांचं राज्य होतं आज अशी परिस्थिती आलेली आहे आज सगळ्या जगामध्ये फक्त महिलांचंच राज्य आलेलं म्हणून महिलांनी 500 रुपये दिले कारण कायद्याने महिलांना सगळ्या ठिकाणी बसवलेलं आहे
आणि मग स्वस्ताची असू द्या, सरपंचकी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, काही असू द्या, आज आपल्या देशाची राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू आहे राष्ट्रपती. आणि म्हणून आमच्या राधाताईंचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. तर मच्छिंद्रनाथ श्रीराज्यामध्ये गेले, श्रीराज्यामध्ये गेल्याच्या नंतर अरे किलो तळांना वाची राणी, अरे किलो तळांना वाची राणी, श्रीराज्यात जाऊ ना, श्रीराज्यात जाऊ ना. अर्थाने जरा पुढे जाईन असं वाटलं होतं, पण तो एवढा काय म्हणा असा पुढे गेला नाही. परत जर कधी योगायोग आला तर याच्या पुढे राहिलेला नवनाथ घेऊ आपण. परत कधी, परत कधी आला योगायोग तर हा. आणि म्हणून गोरक्ष शुद्ध मच्छिंद्रनाथांच्या शोधासाठी निघाला, पण श्रीराज्यामध्ये पुरुष जगत नाही. आमच्या प्रकाश शेटनी एक प्रश्न विचारला होता, काय नवनाथ अजूनपर्यंत फिरत होते म्हणजे त्याच्यामध्ये कोणचे आहे नाही. प्रकाश शेठ तुमचा चांगला अभ्यास आहे, प्रताप शेठ, प्रताप शेठ, हा प्रताप शेठ शिंदे माजी संचालक सोसायटी, त्या सोसायटीचे माजी संचालक, म्हणजे थोडक्यात मालकच आहेत म्हणायचं. हा त्यांचं म्हणणं होतं का नाथ काय अजूनपर्यंत आज्ञास्थळी फिरते, त्यामध्ये गैनी नाते, त्यामध्ये सरपटी नाते, आणि अजून काय बात आहे तर मग सगळं सांगत नाही. मच्छिंद्रनाथाला शोधण्यासाठी गोरक्षनाथ खऱ्या अर्थाने श्रीराज्यामध्ये चाललेलं आहे. जायचं कसं तिथं पुरुष जगत नाही. अरे मारुतीच्या भूभुकारानं मरती पुरुष रत्न जाण, आणि एक तमसगिर त्याशी भेटली ना ऐक हा गावन, काळात असा भ्रम आहे. ज्याने जो दत्तमाडीचं पुस्तक वाचायचं, आता पुस्तक काढली आपले वसंतराव जगताप, तमाशाची निर्मिती कधी झाली, तमाशाची निर्मिती कलगीतुऱ्यामधून झाली, भाऊ फक्कड आणि पठ्ठे बापूराव या दोघांच्या जुगलबंदीमधून कलगीतुऱ्यातून तमाशा निर्माण झाला आजच्या काळामध्ये. पण ज्या वेळेला नवनाथ होते त्यावेळेला सुद्धा तमाशा होता. एक कलिंगा नावाची तमासगिरी होती, कलिंगा नावाची तमासगिरी होती, तिच्या तमाशा सगळे स्त्रियाच होत्या, सचिन भाऊ पुरुषच नव्हता. आणि मग मच्छिंद्रनाथाच्या स्वादासाठी गोरक्षनाथ त्या तमाशामध्ये भरती झाला, आणि त्या असणाऱ्या कलिंगाने प्रश्न विचारला, म्हणजे तिकडं पुरुष जगत नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, तुम्ही फक्त मला तमाशात घ्या, तुमचं म्हणाल ते काम करेल. आणि म्हणून तमाशामध्ये व भरती झाला गोरक्ष विद्वान, हा गोरक्ष विद्वान, कोणालाच नाही वाणी साहेब. श्रीराज्यात मच्छिंद्र गेला, मच्छिंद्राने जाण्याच्या आधी युद्ध केलं हनुमंताशी. श्रीराज्यामध्ये कानिपनाथ गेला, कानिपनाथाने युद्ध केलं हनुमंताशी. आणि गोरक्षनाथ गेला, त्यालाही ती भीती होती, त्याने सुद्धा
शास्त्रास्त्र टाकून सीमेवर ठेवले आणि त्या ठिकाणी हनुमंताला त्या मारुतीला झोपवला आणि त्या वेळेला प्रभू रामचंद्रजी आठवण केली मारुतीनं आणि प्रभू रामचंद्रांनी खऱ्या अर्थाने विष्णूंनी पुन्हा एकदा रूप बदललं आणि प्रभू रामचंद्र झाले आणि त्यांच्या भेटीला गेले. देवाचं कार्य अघटित आहे आणि म्हणून आपण नेहमी सांगत असतो ज्याचा शास्त्रामध्ये हातखंडा त्याला म्हणते तर रामदास गुंडा. बाकीच हो ते आमच्या संगीतामध्ये होईल, प्रश्न उत्तरामध्ये होईल, मागं पुढतो भाग आलं की. पण टक्षेन शिंदे, अरे साधवा सोनी साडी नेसला गोरक्ष विद्वान आणि पखोदावरती थाप टाकली बोलनाथाचे जाण. सांगायचं जास्ती सांगायचं नाही. नाथपंत कसे होते, नाथपंत म्हणजे वैराग्याचं स्थान होत. नाथपंथी होणं म्हणजे स्वपकांना आजही नाही त्या काळात नाही. पण सगळ्यांचा थोर असणारा शंकराचा शिष्य आणि मच्छिंद्रनाथ खऱ्या अर्थाने एका स्त्रीच्या राज्यामध्ये राहून एका मुलाला जन्म दिला, त्याचं नाव मिनीनाथ. कुठे मिनीनाथाचं स्थान आता, ज्याला आपण नगरच्या खालती गणेश भाऊ ते पाडाचा देव म्हणतो ना, पाडाचा देव ते मिनीनाथ आहे. त्या ठिकाणी मिनीनाथाची समाधी आहे. मागाशी मला एका गुरुजीनं प्रश्न विचारला होता, गुरुजी कुठे गेले काय माहीत नाही, ते तिकडे मागे बसले. त्यांचं म्हणणं होतं एवढे जर हे नाथपंथी विद्वान होते, एवढी जर त्यांच्याकडे ताकद होती, मग त्यांनी कबरिका बांधल्या. कबर बांधली, आज काय त्यांची कबर आहे. मग ती तुमच्या आमच्यासारखे मंदिर बांधून करणार आहे, हा असा गुरुजींचा प्रश्न होता. गुरुजी ज्या वेळेला त्यांना समाधी घ्यायचं ठरलं त्यावेळेला सगळे नवनाथ एकत्र जमले आणि त्यांच्या त्यांनी आंतरदृष्टीनं पुढचं भविष्य शोधलं की आता जे राज्य हे राज्य जाणार आहे, पुढे यवनांचं राज्य येणार आहे आणि यवनांचं राज्य आल्याच्या नंतर आपण घेतलेल्या समाधीची नासधूस होईल आणि म्हणून आपण घेताना समाधीच कबरीची घ्यायची होते ना. पण बांधताना कबरी बांधल्या म्हणून त्या कबरी हयाश राहिल्या, त्यांना कोणी मॉडरू नाही करत, पुढे राज्य बदललं होतं हे सांगायला सांगण्याची काही आवश्यकता नाही. कुणाचं राज्य आलं, कुणाचं काय झालं, छत्रपती शिवाजी राजाने हे राज्य कसं काबीज केले तुम्हाला आम्हाला सांगायला नाही येते. वाणी साहेबांना म्हणून आठवण आली आणि शिवाजी महाराजांचा पावडा एकदा थोडा तरी होऊ द्या म्हणले. आणि म्हणून त्या ठिकाणी हे नाथ संन्याशी जरी असले तरी मच्छिंद्रनाथात पासून त्या किलोत्तमाला एक मुलग झालं. गोरक्षनाथ त्यांच्यामध्ये एवढा विद्वान होता गोरक्षनाथाने एका तमासगिरणीच्या तमाशामध्ये जाऊन स्वतः साडी परिधान करून ढोलकी वाजवली आणि चलो मच्छिंदर गोरख आया याचा उल्लेख केला. त्याचं म्हणणं आहे मच्छिंद्रनाथ त्यांचे सगळ्यांचे गुरु आहो दत्तगुरु दत्त आहे. पार्टीला पुन्हा एकदा 1 रुपये पाता पाता सांगायला ना खिसाभरच चाललाय माझा 10 रुपये. हा पैसे त्याचे कमी नाही, फक्त त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना त्यांचा गुरु दत्तात्रय असू द्या तुमच्या मतीप्रमाणे. पुढे जात असताना मच्छिंद्रनाथाची झोप उडविली गोरक्षनाथानं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राज
राजकारणाचा आणि समाजकारणाचा शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.